राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने धनकवडी आंबेगाव पठार परिसरात पावसाने साठलेल्या खड्ड्यातील पाण्यात होळी सोडून आंदोलन। संततधार पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे परिसरातील नागरिकांना रस्त्यावरून जाण्यायेण्यास त्रास होत आहे। संबंधित समस्येचे निवेदन पालिका अधिकाऱ्यांना दिले असून याची दखल न घेतल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष बालाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आज आंबेगाव पठार परिसरात होळी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाप्रसंगी खड्ड्यात साठलेल्या पाण्यामध्ये होळीची प्रतिकृती सोडण्यात आली, तसेच प्रशासनाच्या विरोधात निषेध घोषणा देखील देण्यात आल्या। यावेळी परिसरातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते, महाराष्ट्राचे मुख्य महासचिव माऊली नाना सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अजितदादा पाटील, पश्चिम महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष गणेश लोंढे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश अण्णा देवडकर, पुणे शहर अध्यक्ष बालाजीदादा पवार, पुणे शहर सचिव राजेश लवटे, पुणे शहर संपर्क प्रमुख वैजनाथ स्वामी, पुणे शहर संघटक नारायण यमगर, पुणे शहर कार्यकारिणी सदस्य नामदेव सुळे, अशोक कारंडे, दीपालीताई परदेशी मॅडम, महिला आघाडीच्या वर्षाताई कोळी, वर्षाताई ठक्कर, श्यामभाऊ मिसाळ, श्रीकांत हंडेबाग, आकाशभाऊ पवार, सौरभ लोंढे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आज राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहराच्या वतीनं धनकवडी आंबेगाव या ठिकाणी जी रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे त्या निमित्तानं आज या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं। आमच्या पुणे शहराचे अध्यक्ष बालाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत असताना जो धनकवडी आंबेगाव परिसरच नाही तर संपूर्ण पुण्याचीच अशी अतिशय वाईट दुर्दशा आहे। अगदी थोडासा पाऊस जरी आला तरी या पावसामध्ये रस्त्यानं छोट्या मोठ्या वाहनांना जाणं येणं मुश्किल होतं आहे। त्याचबरोबर पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना सुद्धा अतिशय मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ह्या जो आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली पण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर शहरासारख्या ठिकाणी जर अशी अवस्था असेल तर बाकीच्या ठिकाणी ग्रामीणला कशा पद्धतीची असेल असा प्रश्न पडतो आहे। आणि शहरांचे बजेट जर आपण पाहिलं तर कोटींच्या आकड्यामध्ये हजार कोटीच्या आकड्यामध्ये दरवर्षी वाढली जात आहेत पण निश्चितपणे हा पैसा जातो आहे कुठं हा सर्वसामान्य मतदाराने जनतेनं त्याच्यावरती अभ्यास करणं किंवा विचार करणं गरजेचं आहे। आणि प्रशासनाला आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की आपण जर ही परिस्थितीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन जर त्याविषयी जर सुधारणा नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा अतिशय तीव्र आंदोलनं आणि वेगवेगळ्या बाबतीत निषेध करून या शासनाचा प्रशासनाचा आम्ही आज या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। गेली 15 दिवस आम्ही या खड्ड्यासाठी, आता तुम्ही बाजूला बघू शकता रोडवरच कचरा सगळा टाकलेला आहे, इथं भाजी मंडई आहे, इथे शाळा आहे बाजूला, इथं सर्व लोक जाणाऱ्या लोकांची संख्या ही हजारावर आहे दिवसाला, परंतु इथं काय होते भाजी पण इथंच घ्यायची, कचऱ्यामधनं भाजी घ्यायची अवस्था झालेली आहे। तुम्ही जर संध्याकाळी 6-7 वाजता आलात पाण्यामध्ये भाजी विकत बसायची वेळ आली। आता या सर्वांचे जे भाजी मंडईचे लोक आहेत हे सगळ्यांचे रोजीरोटा 2-2 पैसे कमवणे इथंच आहे, परंतु मी आज 15 दिवस झालं आयुक्तापाशी गेलेलो आहे, लेखी तक्रार दिलेली आहे, महानगरपालिकेला हेलपट्टी घातली, परंतु इथं कोणीही दखल घेत नाही। त्याच्यामुळं आज आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, महासचिव असतील, हे सर्वांना मी इथं बोलवलं, परिस्थिती काय ती स्वतः त्यांनी वेळ काढून आज मुंबईवरून इथं आले, परिस्थिती काय ही त्यांच्या लक्षात आलेली आहे, त्यांनी आता जानकर साहेबांशी उद्या त्यांनी बोलून घेते ह्याबद्दल। माझं एकच म्हणणं आहे तुम्ही गोगावा फक्त कांगावा करताय, विकास झाला नेमकं पुण्याचा विकास झालाय कुठं? ग्राउंड लेवलला बघायला गेलं तर हे खड्डे दिसतायत, रोडवर पाणी दिसतंय आणि कचरा दिसतंय आणि इकडे होर्डिंग घ्या मोठे लागतात, सबका साथ सबका विकास, आणि पुण्याचा विकास आमचा गेलाय कुठं? हे फक्त बोलण्याचे होर्डिंगवर लावण्याचे फोटो पुरतं मर्यादित आहे, प्रत्यक्षात बघा की तुम्ही खड्ड्यामध्ये रोज आम्हाला जायची, आज इथं जर तुम्ही उभारला तुम्हालाही उभारा आणि आम्हाला सगळ्यांना उभारायला इथं अक्षरशः नाक धरून उभारावं लागतात। त्याच्यामुळे माझं आज धनकवडीमध्ये आंबेगाव पठारपासून आम्ही दक्षिण पुण्यापासून सुरुवात केलेली आहे, हीच होडी आख्खं पुणेभर फिरू आणि आम्ही जे राज्यकर्ते सध्याला ते स्वतः म्हणतात आम्ही विकास केला, त्यांच्या घरी जाऊन तिथं होडी सोडू आणि त्यांना विचारू आम्ही नेमकं विकास गेलाय कुठं, आणि धनकवडीचे जे काही आपले सगळ्यांना आपण निवडून दिलेलं आहे त्यांना एक माझी हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी मिळून
एक इथे येऊन बघा तुम्ही नेमका कंडिशन काय, भाजीवाले कसे बसतात, स्थानिक लोक काय बसतात। आपण होर्डिंगवर फक्त म्हणतोय विकास विकास विकास, जर तुम्हाला विकास करायचा तर हे माझी विनंती आहे, असे खड्डे पहिल्यांदा बुजवा, पाणी काढा। इथं बाकीचे गरीब असतात, आम्हाला रोडवर उतरायची वेळ आलेली आहे। तुम्हाला लोकांनी निवडून कशासाठी दिला, विकास करण्यासाठी, तो विकास करून दाखवा तुम्ही, आणि नाही केला राष्ट्रीय समाज पक्ष हा विकास करून दाखवेलच।